विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। धुळे प्रतिनिधी राहुल राठोड। सय्यदनगर येथे बस सेवा नियमित सुरू करा, ग्रामस्थांची व शिवसेनेची मागणी। शिवसेना व ग्रामस्थांनी वेळेवर बस सेवा सुरू करावी यासाठी मागणी केली असून साक्री आगार महाजन यांना निवेदन दिले। सय्यदनगर हे गाव साक्री येथून 24 किलोमीटर असूनही गेल्या 4 महिन्यापासून आगार प्रमुखांना वेळेवर चक्रा मारूनही सय्यदनगर या गावास बस वेळेवर उपलब्ध होत नाही, म्हणून शिवसेना तालुका प्रमुख पंकजदादा मराठे यांनी स्वतः आगार प्रमुख यांची भेट घेतली। साक्रीपासून सय्यदनगर हे गाव 24 किलोमीटर आहे। सकाळी 6 व दुपारी 12 तसेच वेळेवर बस पोहोचत नसल्याने तसेच विद्यार्थी शेतकरी व ग्रामस्थांना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी शिवसेना तालुका प्रमुख पंकजदादा मराठे व नगरसेवक यांची भेट घेतली, बस चालू करण्याची सविस्तर चर्चा केली, आगार प्रमुख अधिकाऱ्यांची चर्चा केली व बस चालू करण्याचा मार्ग काढण्यात आला। आगारातील कर्मचाऱ्यांनी सय्यदनगर येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बस सेवा ही वेळेवर येईल असे आश्वासन दिले आहे। जर सोमवारपासून बस सेवा जर वेळेवर आली नाही तर पुढील होणारा परिणाम साक्री आगार प्रमुख जबाबदार राहील असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख पंकजदादा मराठे यांनी दिला। बाळा शिंदे, पंकज गवळी, रोहित जाधव, अरुण राठोड, अजय जाधव, रतिलाल मासुळे, प्रकाश मासुळे, राजू राठोड, छोटू मासुळे, नानाभाऊ पगारे, हिम्मत पवार, योगेश सोनवणे यांनी निवेदन दिले असून लवकरच या गावाला बस सेवा सुरू करण्याची मागणी केली असून आगार प्रमुखांनीही या गावास लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। दहाची बस चालू केली, ती कशी चालू केली? तिकडनं विद्यार्थी घेते, तामसवाडी सोडते, ती खंडायला जाते। मग असं का केलं जाते? तुम्ही काहीतरी डोक्यात ठेवून तसं करताय की आता हे विद्यार्थी शिक्षकांकडे गेलेले होते, प्राध्यापकांकडे गेलेले होते की आम्ही त्यांचे पालक विद्यार्थी नाही गेले होते, पालक गेलेले की आम्ही LC काढून घेतो। बरं, या पोरांचं शिक्षणाचं नुकसान झालं तर याला जबाबदार कोण? सध्या नाही, मला हे पाहा, गेल्या 4 महिन्यापासून मी साहेबांशी बोलत, मी स्वतः बोलत मध्ये आणि साहेबांना सांगून सुद्धा, इतक्या वेळेस सांगून सुद्धा, साहेब मी आता परवा जे पोरांचा अपघाताचा विषय झाला होता ना, त्या दिवशी सुद्धा मी विचारलं साहेबांना, सय्यदनगरची बस चालू झाली का साहेब? साहेब म्हणजे होत चालू झाली, 2 दिवसात चालू नाही, मला त्या दिवशी सांगितलं ना, मला सांगितलं ना, सर्वतंत्र मी अजून सांगितलं साहेब ती खंडायला चालू आहे, नाही नाही म्हणे यांची सेपरेट चालू झाली। आता मला सांगा, एवढे विद्यार्थी बाकीचे कॉलेजला गेलेले आहेत, एवढे विद्यार्थ्यांनी शिक्षणात वंचित व्हायचंय का? काय करायला पाहिजे मला सांगा दादा। बोर्ड सय्यदनगरचं लावता आणि गाडी खंडायला जातो, सय्यदनगरचं बोर्ड लावता आणि गाडी खंडायला जातो। दादाची गाडी सय्यदनगर तामसवाडीचे मुलं काही तामसवाडीला तोंडे पिटून खंडायला जाते, तुम्हाला ड्राव राहिलं ना माहितीये ना, आम्हाला विचारलं तर काय काम आणि जास्त संख्या ही साक्रीच्या पोरांची, मग ती गाडी कशी यायला पाहिजे? तामसवाडीचे तामसवाडीला उतरवले, बाकीच्या सरळ इकडे एक प्रामाणिक म्हणजे आमची वस्तुस्थिती आहे सांग, कोणाला आपल्या तुमचं येऊन गेलं लक्षात आता मी काय म्हणतो, 71 वाजता रोला धुळे होऊन निघतो, बरं 11:30 शाळा पोहोचेल बरोबर की, म्हणजे तुम्हाला कमीत कमी 10:30 गाडी सय्यदनगर बरोबर 71 वाजता रोला लक्ष्मी तातडीने येताना सय्यदनगर गावात जायचं,
सर्वसाठी भाऊ गिराई झाल्यानंतर ते फिरतपूर साल्टेक टाकलंय बरोबर मग त्यांनी कुठे जायचं असं करू कसा रोड दिलाय सांगा आपला कालपासून त्यांनी काय केलंय डायरेक्ट खंडल्यानगर सांगितलं बरं ते खंडल्या डायरेक्ट जायचं एक बडे देवीचे मुलं घ्यायचे खंडल्या सोडायचं आणि तिकडनं खंडला येऊन तुम्ही सह्यनगर गावात यायचं गावाचे मुलं घ्यायचे सातवीचे पण घ्यायचे आणि तामसवाडीचे पण घ्यायचे ते मुलं ते बाकीचं तामाचं सोडायचे आणि बाकी सातवीचे मुलं डायरेक्ट थांबा थांबा तोडा रे थांबा तुम्ही खंडला केलं आज किती वाजता सह्यनगर आले सह्यनगरला मी जवळजवळ 11:30 11:30 तुम्ही आता हा रूट चेंज केला ज्या पद्धतीत केला समजा काय तुम्ही कालपासून पहिल्या दिवशी जाऊन आले काल आले होते का नाही काल गेले होते त्याच्यामध्ये काय माहिती पण मी आज मी होतो मी गेलो नाही ठीक आहे तुम्ही आज गेले असाल काल जर चेंज केला तुम्ही रूट चेंज केला तर किमान तिथल्या एखाद्या नागरिकाला सरपंचाला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला सांगणं काम आहे कधी मागणं तुमचा नाही रोल त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याच्यात नाही बोलत त्याच्यात सांगणं रूट चेंज केला टायमिंग चेंज झाला साधा दहा येणारी गाडी बदल काय करणार ते काही करू आपल्याला पाहिजे वसीम लावा चालवी नापायची काढ आणि नाही बाहेर काहीच नका करू पोलीस काही करत नाही विद्यार्थ्यांना सांगता त्यांचा प्रश्न आहे अजिबात बोलू नका तुम्ही विद्यार्थ्यांना पहिले पोरांना ना पोरांना अजिबात बोलायचं नाही काय समस्या असेल नीट सांगा तुम्ही अजिबात पोरांना दमदाट्या करायच्या सांगून द्या पहिले गाडी किती अजिबात दमदाट्या करू नका तुम्ही सातची गाडी होती ना पहिले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.